नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. कैलासवासी पांडुरंग कोळगे यांच्या स्मरणार्थ सोनारी यात्रेतील भाविकांना कोळगे परिवाराच्या वतीनं थंड पाणी व गुड वाटप. मान्यवरांच्या हस्ते पाणी वाटपाचा शुभारंभ. आता बातमी विस्ताराने. परंडा येथील कैलासवासी पांडुरंग कोळगे यांनी गेली 40 वर्ष अखंडितपणे स्वखर्चानं पाणपोई चालवून समाजसेवा केली आहे. त्यांच्या स्मरणार्थ सोनारी यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना थंड पाण्याचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करून त्यांच्या कुटुंबियांनी थंड पाण्याचे व गुड वाटप केले. पाणी वाटपाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोरख मोरजकर, अनंत सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल यादव, राजकुमार देशमुख, समाधान खुळे, धनश्याम शिंदे, दिनेश तिवारी, अविनाश कदम, तुकाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तर दिवसभर पाणी वाटपाची सेवा सुलतान शेख, बाळू गोडगे, गणेश गायकवाड, महादेव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शेख अहमद, किरण डाके, नवाबोद्दीन मुजावर, संदीप तटक आदींनी परिश्रम घेतले. त्यांची परंपरा कायम ठेवत दिवंगत पांडुरंग कोळगे मामा यांची मुले अरुण कोळगे, मनोज कोळगे, राजू कोळगे, संजय कोळगे दिनांक 28 रोजी करमाळा रोड छत्रपती संभाजी महाराज चौकात पाणी व गुडाचं वाटप केलंय. कैलासवासी पांडुरंगजी कोळगे मामा यांच्या स्मरणार्थ आज त्यांच्या 4 मुलांनी सोनारी चौकामध्ये काळ भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं यात्रेकरून तहान भागविण्याच्या निमित्तानं मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याचं उद्घाटन, त्याचा शुभारंभ पोलीस निरीक्षक गिड्डे साहेब व आम्हा सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे. खरं तर पिण्याच्या पाण्याचा या ठिकाणी वारसा त्यांनी वडिलांच्या नंतरसुद्धा या ठिकाणी चालवलेला आहे. तानल्याची तान भागवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं करत आहेत. खरंच हे काम अतिशय कौतुकास्पद आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या या कार्यामध्ये सहभागी आहोत आणि त्यांच्या या कार्याला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या हातून वडिलांचा जो वारसा आहे तोही याही पुढं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी करावा एवढीच या ठिकाणी मी तमाम परंडा तालुका शहराच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. गेल्या 45 वर्षापासून आमचे वडील पांडुरंग कृष्ण कोळगे हे स्वतःहून पाणपोई चालवत आहेत. गेल्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं, त्याच्यानंतर आम्ही पाणपोई कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे. गावात पाणपोई आहे आणि आज सोनारीची यात्रा असल्यामुळे आम्ही स्वतःहून तो खर्चाने बर्फ टाकून पाणी मोफत सेवा देत आहे. आमचे चौघं भाऊ आहेत आणि ते पण सर्व इथं आता उपस्थित असून सर्व सेवा देत आहेत पाणीची. म्हणजे तुमची वडिलाची परंपरा तुम्ही चालू ठेवलेली आहे पुढं. आता ह्याच्या पुढं आम्ही आमची जी गावातली पाणपोई आहे ती कंटिन्यू चालूच राहणार आहे. ते आम्ही स्वतः आमचे भाऊ चौघं भाऊ आहेत, जसा वेळ मिळेल असं आम्ही थांबतो. आणि सोनारीची यात्रा ज्यावेळेस असेल त्यावेळेस पण आम्ही प्रत्येक वर्षी असं करतोय आणि करत राहू पुढं. काळ भैरवनाथ सोनारीच्या यात्रेनिमित्त कोळगे मामांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुत्रांनी त्यांच्या कृतज्ञता म्हणून सर्व लोकांना उन्हाच्या ह्याच्यामध्ये पाण्याची अत्यंत चांगली व्यवस्था केली आहे. जले पवित्र सर्व तीर्थानाम, सगळ्या तीर्थात पवित्र काय असेल तर ते म्हणजे पाणी. आणि अशा पद्धतीनं आजच्या या सोनारीच्या यात्रेनिमित्त सर्व मुलांनी मिळून आपल्या वडिलांचा पाण्याचा वारसा या ठिकाणी दिवसभर अखंड चालू ठेवलेला आहे. खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांची कृतज्ञता कृतीतून व्यक्त केल्याचा एक आदर्श नमुना आम्हा परंडावासियांना या बंधूंनी घालून दिलेला आहे. त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आज अक्षरशः पांडुरंगच जणू या यात्रेच्या निमित्ताने या चौकात आलेत आणि आम्हाला पाणी त्यांनी दिलंय याचा आम्हाला मनोमन आनंद वाटत आहे आणि त्यांच्या स्मृतीने आम्हीही अत्यंत गहिवरलेलो आहोत. खूप छान वाटतं आम्हाला आजच्या या पाण्याच्या व्यवस्था केल्यामुळे.